नमो मात्र भूमि जिथे जन्म लेनी, नमो आर्य भूमि जिथे वाढ लेनी, नमो धर्म भूमि जिचा कामी पर देहे सदा माझा ती नमामी। परम पवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, मी तनिष्का अर्जुन बोलते। मी आज तुम्हाला अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा तुम्हाला मला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। सह्याद्रीच्या कुशीतून एक तारा चमकला, भगवा टिळक चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊनी तलवार शत्रूंवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, धाडसाने आणि जिद्दीने होत्या नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला। त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होते। मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैन्य खितपत पडले। अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंकार, आणि अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला, मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांनी, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला। जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता। जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता। स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेचा मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशात उत्साहाने साजरी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं रयतेचे राजा होते। त्यांनी 16व्या वर्षापासून स्वराज्याचे सूत्र आपल्या हाती घेतले। स्वराज्याची जोरदार सुरू झाली। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता। अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक। इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले, परंतु जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगली असते तर इंग्रजांना हिंदुस्थानाचा चेहरा पाहता आला नसता। आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टींचे चिंतन करावे। केवळ दाढीमुशी वाढवून कपाळाला चंद्रकोर शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर। आज गरज आहे हे समजून घेण्याची की मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझे आहे। दुर्दैवाने अशा या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला। धन्यवाद।